हॅलो फ्रेंड्स, वी आर फॅशन क्रिएशन अँड लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. गणेशोत्सवानंतर आपल्या सगळ्यांनाच नवरात्रीचे वेध लागतात. नवरात्री हा 9 दिवसांचा उत्सव असून या 9 दिवसात देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. ही प्रत्येक रूपं देवीच्या वेगवेगळ्या शक्तीसाठी ओळखली जातात. आपल्या भारतीय संस्कृतीत रंगांना विशेष महत्त्व आहे. नवरात्रीचे हे 9 रंग एकात्मकतेचे प्रतीक आहेत. हे रंग दरवर्षी सेम असतात, फक्त दरवर्षी या रंगांचा क्रम बदलतो. त्यामुळेच आज आपण या वर्षी नवरात्रीमध्ये 9 दिवसांचे कोणकोणते रंग आहेत व त्यांचे काय महत्त्व आहे हे जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पहिला दिवस 15 ऑक्टोबर 2023, वार रविवार, पहिली माळ, रंग आहे नारंगी म्हणजेच ऑरेंज. हा रंग सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण असतो आणि उत्साहाचे प्रतीक मानला जातो. पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते. दुसरा दिवस 16 ऑक्टोबर 2023, वार सोमवार, दुसरी माळ, रंग आहे पांढरा म्हणजेच व्हाईट. हा रंग शक्ती, शांती, ज्ञान, तपस्या इत्यादीचे प्रतीक आहे. दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते. तिसरा दिवस 17 ऑक्टोबर 2023, वार मंगळवार, तिसरी माळ, रंग आहे लाल म्हणजेच रेड. हा रंग आवड, शुभसंकेत आणि ऊर्जेचे प्रतीक आहे. तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. ही देवी वाईटाला नष्ट करणारी देवी आहे. चौथा दिवस 18 ऑक्टोबर 2023, वार बुधवार, चौथी माळ, रंग आहे निळा म्हणजेच ब्ल्यू. हा रंग विशालता, विश्वास, श्रद्धा, आत्मीयता, अफाट शक्ती यांचे प्रतीक आहे. चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. पाचवा दिवस 19 ऑक्टोबर 2023, वार गुरुवार, पाचवी माळ, रंग आहे पिवळा म्हणजेच येलो. हा रंग सूर्यप्रकाशाचा म्हणजेच प्रखरता, तेज व नव्या सुरुवातीचा रंग म्हणून ओळखला जातो. पाचव्या दिवशी स्कंदमाता देवीची पूजा केली जाते. सहावा दिवस 20 ऑक्टोबर 2023, वार शुक्रवार, सहावी माळ, रंग आहे हिरवा म्हणजेच ग्रीन. हा रंग निसर्गाचे व मायेचे प्रतीक मानला जातो. सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते. सातवा दिवस 21 ऑक्टोबर 2023, वार शनिवार, सातवी माळ, रंग आहे राखाडी म्हणजेच ग्रे. हा रंग स्थिरता, आढळता आणि शिस्तबद्धतेचा रंग म्हणून ओळखला जातो. सातव्या दिवशी कालरात्री देवीची पूजा केली जाते. आठवा दिवस 22 ऑक्टोबर 2023, वार रविवार, आठवी माळ, रंग आहे जांभळा म्हणजेच पर्पल. जांभळा रंग हा महत्त्वाकांक्षा, ध्येय आणि ऊर्जेचे प्रतीक आहे. आठव्या दिवशी महागौरी देवीची पूजा केली जाते. नववा दिवस 23 ऑक्टोबर 2023, वार सोमवार, नववी माळ, रंग आहे मोरपंखी म्हणजेच पिकॉक ग्रीन. मोरपंखी रंग हा वाढ आणि सुपीकतेचे प्रतीक आहे. नवव्या दिवशी सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय.